मुंबईकरांची मन जिंकण्याकरता वेगवान विकास हा कानमंत्र भाजप नेत्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना दिलाय. हाच मंत्र घेऊन भाजप कार्यकर्ते मुंबईकरांमध्ये जाणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. वेगवान काम, मुंबईकरांकडे भाजप मागतंय मतदान. वेगवान विकासाच्या दाव्यावर विरोधकांची टीका. मुंबईतल्या विकास कामांवरून झुंपली. भाजपनं मुंबईकरांची मनं जिंकण्याचा निर्धार केलाय. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं किती विकास कामं केली हे मुंबईकरांना पटवून देण्याची भाजपनं मोहीम हाती घेतली आहे. वेगवान विकास कामं हाच मुद्दा घेऊन भाजप पुढची निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. सकारात्मक काही कामं जी होत आहेत त्याबरोबर अन्य काही विषय सुद्धा सुटावेत या विषयावर चर्चा झाली आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या साठी प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा असो, शिवसेनेचा असो, आमच्या महायुतीतल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने संघटनात्मक बांधणी आणि कामाची गती या विषयावर इत्थंभूत चर्चा होऊन निर्णय केले. भाजपच्या या रणनीतीवर ठाकरे गटानं जोरदार टीका केली आहे. भाजपनं वेगवान कामं केलेलीच नाहीत, भाजपनं वेगानं सरकार पाडल्याचा टोला राऊतांनी लगावलाय. 50-50 खोके देऊन सरकार पाडलं महाराष्ट्राचं, हे वेगानंच काम झालं. इतक्या वेगानं कधीच कुठलं काम झालं नव्हतं या महाराष्ट्रामध्ये. फार वेग आहे अशा कामांना. सर्वोच्च न्यायालयानं सरकार डिसमिस करून सुद्धा सरकार जागचं हलायला तयार नाही, हा सुद्धा एक वेगच म्हणायला पाहिजे. वेगाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. सुपरफास्ट विकासाचा वेग हा भाजपचा निवडणूक मंत्र आहे. हा मंत्र मुंबईकरांना किती पसंतीला पडतो हे निवडणूक निकालातूनच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.